सोशल मीडियामध्ये धार्मिक मजकूर पोस्ट करणाऱ्या सगळ्यांवर पोलिसांची सध्या करडी नजर आहे. आक्षेपार्ह कोणताही मजकूर पोस्ट केला तर पोलिसांची कारवाई होऊ शकते. छत्रपती संभाजीनगरमधल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र पोलीस सध्या हाय अलर्टवर आहेत. रामनवमीच्या दिवशी किराडपुरा परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरमधल्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेक झाली, गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. या संदर्भात 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्र पोलीस सध्या हाय अलर्टवर आहेत आणि सगळ्यात जास्त लक्ष आहे ते सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टकडे. सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर जर पोस्ट झाला तर पोलीस कारवाई करतील. या संदर्भातली अधिक अपडेट फैजल तांडेल आपल्याला देतात. फैजल. कविता, जे राज्यात रामनवमी सण तसंच रमजान सण हे सुरू असताना महाराष्ट्र पोलीस ऑलरेडी अलर्टवर होते आणि काल जे संभाजीनगर इकडे जे प्रकार घडला तसंच मालवणी मुंबईच्या मालवणी भागात सुद्धा काही दोन पक्षांमध्ये वाद झाले त्यानंतर महाराष्ट्र पोलीस तसंच मुंबई पोलीस ही अलर्टवर झाली असून त्यांनी सोशल मीडियाचा सुद्धा एक म्हणजे जो आहे त्याच्यावर सुद्धा अलर्ट झाले कारण जसं रस्त्यावर जे वाद सुरू असतात किंवा म्हणजे जे प्रकार घडत आहेत तसंच सोशल मीडियावर सुद्धा बरेच काही पोस्ट वॉर्स सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पोस्ट वॉर मुळे काही ना काही म्हणजे घटना घडतात आणि त्याच्यामध्ये एक वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. त्याच्यामुळे महाराष्ट्र पोलीस हे सायबर पोलीसच्या मदतीने सोशल मीडियावर खास वॉच ठेवून आहेत आणि कुठलेही व्यक्ती किंवा नागरिक हे काय आक्षेप पोस्ट करतो त्याच्यावर कडी नजर असणार आहे. तसंच SB तसंच SID आणि इतर जे ATC आणि अँटी टेररिझम स्क्वॉड जे आहेत ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत कुठलाही वातावरण किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसंच त्या निमित्ताने काळजी सुद्धा घेण्यात येत आहे. आणि आपण जे सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार सायबर पोलीस जे आहेत ते सर्व सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत आणि जे अनवॉन्टेड मेसेजेस आहेत किंवा पोस्ट आहेत त्यांना डिलीट करून त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार अशी आपल्याला माहिती भेटली आहे. कविता, धन्यवाद फैजल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.